बघा आपण प्लेन अँगल म्हणजे काय सप्लिमेंटरी जे काही युनिट्स आहे ते बघत होतो की प्लेन अँगल डी थिटा, मग त्याची डायग्राम इथे मी काढली. बघा प्लेन अँगल डी थिटा, तिथे अँगल हा तयार झालेला आहे. डी थिटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर. आता तुम्ही म्हणणार की डीएस म्हणजे काय, की एक प्रकारे त्याचा एरिया हा तिथं मानून घेतलेला आहे. एस पॉर इथे एरिया इज द अँगल बाय द आर्क ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे काय, एवढ्या भागाला आपण काय म्हटलेलं आहे, आर्क म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे हा पूर्ण एक सर्कल होता आणि त्या सर्कलमधून फक्त एवढा भाग हा घेतलेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, त्यांनी आर्क म्हटलेलं आहे इथं. ओके, प्लेन अँगल डी थिटा. तर बघा, इट इज अ मेजर इन, कशामध्ये ते मेजर केलं होतं, रॅडियनमध्ये. ओके, रॅडियन हे काय, त्याचं युनिट आहे. आता जसं लेंथचं काय असणार आहे, मीटर असणार आहे, तर मग आर्कचं युनिट काय असणार आहे, रॅडियन असणार आहे. अँड अँगल थिटा इन अ रॅडियन इज अ डिनोटेड बाय थिटा डिग्री. म्हणजेच काय, बघा हा जो सिम्बॉल दिसतोय तुम्हाला, म्हणजे हा काय असणार आहे, थिटा आणि त्याच्यावर डिग्री. ओके, मग आता त्यानंतर सॉलिड अँगल डी ओमेगा. ठीक आहे, आपण बघा इथे दोघं बघितलं होतं, इथे डी ओमेगा. मग आता बघा इथे याची डायग्राम दिसते तुम्हाला. डायग्राम मध्ये काय दिसतोय, की एक अँगल हा इथे तयार झालेला आहे आणि तिथे जो काय डी ओमेगा सॉलिड सारखं काय ते घन माध्यम आहे, तो पोकळ आहे का, नाही. आणि इथे एरिया हा याचा एवढा एरिया घेतलेला आहे. द सॉलिड अँगल बाय द स्पियर ऍट इट्स सेंटर इज, म्हणजे काय, की त्याचा सेंटरचा विचार केला, म्हणजे मधला भाग. आणि म्हणून इज डी ओमेगा इज इक्वल टू काय असणार आहे, डी अपॉन आर स्क्वेअर. आर काय असणार आहे, त्याची रेडियस. ही बघा इथे रेडियस असणार आहे. आणि म्हणून ओमेगा इज इक्वल टू 4πr², म्हणजे ह्या डी ए म्हणजेच काय, की एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय असतो, 4πr² असतो. आणि म्हणून त्याचा मी इथे आपल्याला, म्हणजे काही कॉन्स्टंट असे फॉर्म्युले असतात की ज्याचा इथे आपल्याला फिजिक्समध्ये वापर करायचा असतो, यूज करायचा असतो. आणि म्हणून इथे एरियाचा जो काही आपण एक प्रकारे जे काही फॉर्म्युला आहे तो आपण इथे टाकला, 4πr², आणि हा आर स्क्वेअर जसा तसा. हे फक्त तुम्हाला काय असणार आहे, अंडरस्टँडिंगसाठी, माहितीसाठी, कुठले कुठले युनिट्स आहेत याच्यावर फक्त एखादा प्रॉब्लेम असणार आहे, तो प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि मग नंतर जे काही नवीन पॉईंट्स असतील ते आपण अभ्यास करू. नमस्कार.